नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉब मध्ये। मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र राज्यातील महाभरती अखेर सुरू झालेली आहे, मात्र त्यानंतरही असे अनेक डिपार्टमेंट असतात वेगवेगळे जे भरती घेत असतात। तशाच एक डिपार्टमेंटमध्ये भरतीबद्दल आज मी तुम्हाला माहिती देणार आहे, त्याकडे तुम्ही दुर्लक्ष न करता त्यासाठी तुम्ही सुद्धा अप्लाय करू शकता व चांगली तुम्हाला संधी मिळू शकते जॉब मिळवण्याची। याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत मित्रांनो, कोणते भरती होत आहे, कशाप्रकारे कोणकोणत्या पदांसाठी होत आहे याची। चला तर मग सुरू करूया। सुरू करण्यापूर्वी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जॉब रिलेटेड नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळवण्यासाठी। तर बघा मित्रांनो, ही जी भरती होत आहे ती IIT बॉम्बे रिक्रुटमेंट 2019 अंडर खाली होत आहे। IIT बॉम्बे मार्फत ही भरती होत आहे। टोटल मित्रांनो 59 जागांसाठी ही भरती होत आहे। त्यामध्ये बघा, पदाचे नाव प्रोजेक्ट रिसर्च असोसिएटच्या 12 जागा आहेत, प्रोजेक्ट रिसर्च असिस्टंटच्या 20 जागा आहेत, सिनियर प्रोजेक्ट मॅनेजरची 1 जागा आहे, प्रोजेक्ट सॉफ्टवेअर इंजिनियरच्या 3 जागा आहेत, सिनियर प्रोजेक्ट असिस्टंटच्या 12 जागा मित्रांनो, प्रोजेक्ट टेक्निकल असिस्टंटच्या 2 जागा आहेत, असिस्टंट प्रोजेक्ट मॅनेजरच्या 2 जागा आहेत, तसेच प्रोजेक्ट असिस्टंट प्रोजेक्टच्या 4 जागा आहेत, सिनियर प्रोजेक्ट रिसर्च सायंटिस्टच्या 1 जागा आहे, तसेच सिनियर प्रोजेक्ट टेक्निकल असिस्टंटच्या 2 जागा आहेत। अशा टोटल 59 जागांसाठी मित्रांनो ही भरती IIT बॉम्बे मार्फत होत आहे। शैक्षणिक पात्रता बघा, एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्हाला काय पाहिजे, पदांसाठी अप्लाय करण्यासाठी पद क्रमांक 1 साठी बघा MTech किंवा ME किंवा MS कशामध्ये पाहिजे बघा, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रुमेंटेशन, सिव्हिल स्ट्रक्चर किंवा BE BTech BE पाहिजे। तसेच महत्वाचं म्हणजे 2 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे। पद क्रमांक 2 साठी BE BTech MA MSc किंवा MCA असेल तरी चालेल, तसेच 2 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे। पद क्रमांक 3 साठी बघा, PhD असणे आवश्यक आहे किंवा MTech असेल तरी चालेल, MA असेल, MDS, MBA किंवा BTech BE MA MSc MCA, तसेच 4, 8, 10 वर्ष अनुभव प्रत्येक विषयाला प्रत्येक डिपार्टमेंटला तुम्हाला क्वालिफिकेशननुसार वेगवेगळा हवा आहे। पद क्रमांक 4 साठी बघा, MTech किंवा ME तसेच BTech BE MA MSc MCA MBA तसेच 2 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे। पद क्रमांक 5 साठी बघा मित्रांनो, 5 साठी कोणत्याही शाखेतील पदवी किंवा BTech MSc MCA MBA किंवा पदवी समतुल्य असेल तरी चालेल, तसेच 2 ते 3 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे। पद क्रमांक 7 साठी बघा, BSc कॉम्प्युटर सायन्स मध्ये असणे आवश्यक आहे, BCA असेल तरी चालेल, तसेच 1 ते 2 वर्षाचा अनुभव असला तरी तुम्हाला या पदासाठी अप्लाय करता येणार आहे। पद क्रमांक 7 साठी बघा, कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे, यासाठी कोणताही त्यांनी अनुभव असणे आवश्यक नाही, तुम्हाला कोणत्याही शाखेतील पदवी असेल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता। पद क्रमांक 8 साठी बघा मित्रांनो, MSc MCA MBA BTech 2 वर्षाचा अनुभव असेल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता। तसेच पद क्रमांक 9 साठी बघा, PhD पाहिजे तुम्हाला बायोकेमिस्ट्रीमध्ये, फार्मास्युटिकल सायन्स किंवा केमिस्ट्रीमध्ये, तसेच मॅक्झिमम तुम्हाला 5 वर्षाचा मिनिमम अनुभव असणे आवश्यक आहे। पद क्रमांक 10 साठी बघा मित्रांनो, BTech तसेच BE कॉम्प्युटर सायन्समध्ये किंवा MSc MCA किंवा BSc IT BSc CS कॉम्प्युटर सायन्स, तसेच 1 ते 2 वर्षाचा अनुभव असणे आवश्यकता आहे। ही मित्रांनो क्वालिफिकेशन आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन प्रत्येक पदानुसार तुमच्याकडे जर क्वालिफिकेशन कोणते असेल तर तुम्ही त्या पदासाठी अप्लाय करू शकता। नोकरी ठिकाण बघा मित्रांनो, नोकरी ठिकाण जे असेल ते मुंबई असेल। फी बघा मित्रांनो, कोणतीही फी नाही, त्यामुळे नक्कीच मी तुम्हाला एन्करेज करेन ज्यांच्याकडे हे क्वालिफिकेशन आहे त्यांनी नक्कीच त्यासाठी प्रयत्न करावा, कारण कोणत्याही प्रकारची फी त्यांनी आकारलेली नाही। ऑनलाइन अर्ज करणे शेवटची तारीख बघा मित्रांनो, 31 डिसेंबर 2018 अगोदर तुम्हाला यासाठी ऑनलाइन अर्ज करायचे आहेत। अप्लाय कुठे करायचं आहे बघा मित्रांनो, http://rnd.iitbombay.ac.in/ या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला या पदासाठी अप्लाय करायचं आहे। नक्कीच मित्रांनो, याबद्दल काही डाऊट असतील कमेंट करून विचारा, मी त्याचे नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करेन। तसेच मित्रांनो, अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की महाजॉब या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।